कामोठे सेक्टर 21 येथे नव्याने नादब्रह्म इडली हे हॉटेल सुरू झालं आहे. हे हॉटेल प्रतीक पाटील व प्रेम शिंदे यांनी सुरू केलं असून या नादब्रह्म हॉटेलचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. या ठिकाणी अवघ्या 10 रुपयांमध्ये इडली मिळणार असून या नवीन व्यवसायाला परेश ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच पुढील यशस्वी वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केली. कामोठे वसाहतीमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून या ठिकाणी अनेक उद्योग नव्याने सुरू होत आहे. त्यानुसार प्रतीक पाटील व प्रेम शिंदे यांनी अवघ्या 10 रुपयांमध्ये इडली अशी सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नादब्रह्म इडली हा व्यवसाय नव्याने सुरू केला आहे. या हॉटेलचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी समाजसेवक प्रदीप भगत, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष नितेश भुके यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आज या इथे नादब्रह्म इडलीचं उद्घाटन झाल्याचं या इथे मी जाहीर करत आहे. आणि हे उद्घाटन करताना मला खरोखर आनंद होत आहे की आज कामोठ्याचं ज्याप्रमाणे या इथं वेगाने याचा विकास होत आहे आणि अशा वेळेला हा जो रस्ता आहे अत्यंत महत्त्वाचा असा रस्ता, या इथूनच कामोठा आणि कळंबोलीमधलेही अनेक नागरिक हे स्टेशनकडे ये जा करतात आणि त्यांना मग सांगता कामावरती जाताना त्यांना अनेक वेळेला त्यांना इथे नाश्ता करण्याची किंवा त्यांना पार्सल नेण्याची आवश्यकता असते आणि आपल्या इथे इडलीचं मोठ्या प्रमाणात चलन आहे. आणि मग सध्या इडली जर घ्यायची आहे, परंतु मग सध्या ती इडली कशी असणार, तर मी खरोखर ज्यावेळेला मी उद्घाटन केलं, आत्मे जाऊन बघितलं, त्यावेळेला एवढी जबरदस्त अशी स्वच्छता ठेवलेली आहे, एवढं जबरदस्त चांगल्या प्रमाणामध्ये हायजीन हे ठेवण्यात आलेलं आहे की ही इडली ही नेहमी आरोग्यदायीच असणार अशी माझी सुद्धा खात्री झालेली आहे. अशा स्वरूपाच्या या इडलीचं या इथे आपण सध्या इडलीचा आपण आस्वाद घ्यायला हवा. आणि त्याच्याचबरोबर बाजूला येवले अमृततुल्य हे यांचंच एक अजून एक फ्रँचायझी आहे, त्या इथं आपण चहा घ्यावा आणि सध्या इथं सध्या आपण तृप्त व्हावं अशा प्रकारची सेवा, अशा प्रकारची सुविधा ही या इथे प्रतीक पाटील आणि प्रेम शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचं मी इथे स्वागत करतो.